सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक या संपात सहभागी झालेत. शिक्षकेतर कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी परिचारिका सुद्धा या संपात सहभागी आहेत. कक्ष सेवक सफाई कामगार महापालिका कर्मचारी नगरपालिका कर्मचारी सुद्धा या संपामध्ये सहभागी झालेत. जुन्या पेन्शनसाठी हे सर्व राज्य सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी संपात सहभागी झालेत. नेमक्या यांच्या मागण्या काय काय आहेत बघा. नवीन पेन्शन योजना रद्द करा, थोडक्यात जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी हा संप होतोय. प्रदीर्घ काळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन द्या. सर्व रिक्त पद तात्काळ भरा. व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. कुठल्याही अटी शिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करा. सर्व भत्ते केंद्रात समान मंजूर करावेत. निवृत्तीचं वय 60 करावं. नवीन शिक्षण धोरण रद्द करा. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचं तात्काळ निराकरण करा. या सगळ्या महत्त्वाच्या मागण्यांसोबत अत्यंत महत्त्वाची मागणी म्हणजे नवीन पेन्शन योजना रद्द करा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा. ही महत्त्वाची मागणी सर्वांचीच आहे. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपाचा परिणाम मुंबईत रुग्णसेवेवर होताना दिसतोय. मुंबईमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर गेल्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झालाय. त्याचा आढावा घेतल्याचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. आजपासून राज्य सरकारचे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. सर्वच विभागाचे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. मी आता जे रुग्णालयात आणि या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते संपावर सकाळपासूनच आलेले आहेत. कशा प्रकारचा परिणाम होतोय रुग्णसेवेवर आणि नेमक्या मागण्या काय या संदर्भात आपण बोलूया. सर काय सांगणार तुम्ही, आज संपावर गेला आहेत परंतु रुग्णसेवेवर कशा प्रकारचा त्याचा परिणाम होतोय? राज्यातले 17 लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहे. मागण्याची रीतसर नोटीस सरकारला आम्ही 15 दिवसापूर्वी दिलेली आहे. प्रत्येक केंद्राचा कर्मचारी आज संपात सहभागी झालेला आहे. आणि आरोग्य विभागाचं म्हणाल तर आरोग्य विभागाला आम्हाला रुग्णांशी खेळायचं हवंच नाही आहे. पण ती सरकारने पार पाडली आहे. 2020 जेव्हा कोविड आला त्या कोविडमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पूर्णपणे झोकून देऊन काम केलं. आमचं भविष्य धोक्यात आहे आणि आम्ही आमच्या वार्धक्यातल्या सोयीसाठी जो शासनाने आम्हाला दिलंच पाहिजे तो आमचा हक्क आहे आणि त्या हक्कासाठी आजच्या संपात आम्ही उतरलेलो आहोत. व्हिडिओ जर्नालिस्ट धीरज सामनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे